मेरा पानी उतरता देख किनारे पे घर न बना लगा, मैं समंदर हूँ फिर लौट कर आऊंगा। या वेरे साउंदाच्या इलेक्शनला नाठा बैलांना बाजार जरूर दाखवा, हे मी विनंती करते। रफ्तार के लिए इजाजत की जरूरत नहीं है और रोक सके शेर को मोदी शाह में ताकत नहीं है। तुम्हाला असं वाटतं का आम्हाला ऑपॉर्च्युनिटी आल्या नाहीत, फोन आले नाहीत, महामंडळ देऊ, एमएलसी देऊ? मी त्यांना सांगितलं बाजारू विचारवंत एमएलसी घेतात, कष्टकरी कार्यकर्ता पवार साहेबांसाठी उन्हात ताणात पावसात तयार राहतो। आणि इथं बसलेल्या सर्वांना मला सांगायचंय, पवार साहेबांची ताकद सामान्य जनता आहे, महिला आहेत, युवती आहे, युवक आहेत। अरे त्या नाशिक पासून, नगर पासून, दिंडोरी पासून ते तुमच्या गडचिरोली पासून कोण साहेबांसाठी आज इथं आलेले नाहीये, सगळे माननीय पवार साहेबांसाठी आलेले आहेत। लक्षात घ्या, हा एक भारताचा ऐतिहासिक लढाच आहे। मोदी शहाजींनी जी ईडी संस्कृती केलेली आहे, त्या ईडी संस्कृतीला उत्तर देण्याची ही खरी ताकद आहे। छत्रपती शिवरायांचं आपण प्रत्येक जण नाव घेतो, चरा चरा शिवराय आहेत, मळा मळा शिवराय आहेत। अरे शिवरायांसारखी, शिवरायांकडे अफजल खानासारखी लाखोंची फौज नव्हती, विचारांचे मावळे होते। आणि पवार साहेब, मला तुम्हाला सांगायचंय, ह्या हिरकण्या, हे मावळे खरी तुमची ताकद आहे। आणि म्हणून त्या समोरच्या गद्दार लोकांना सांगायचंय, मेरा पाणी उतरता दे किनारे पे घर न बना लेना, मेरा पाणी उतरता दे किनारे पे घर न बना लेना, मैं समंदर हूं फिर लौट कर आऊंगा। साहेब समुंदर आहेत। आजच मी नवभारत टाइम्स ला वाचलं, नवभारत टाइम्स ला लालू प्रसाद यादव काय म्हणतात सुप्रिया ताई, अरे शरद पवार जी एक हैसियत है, एक पावर है, वो सबकी बत्ती गुल कर देंगे। जर लालू जी हे म्हणतात तर महाराष्ट्राच्या मराठी माणसाला शपथ आहे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची। त्यांचं स्वराज्य 18 पगड जातीसाठी आहे, पवार साहेबांनी 18 पगड जातीला मोठं केलेलं आहे। कोणालाही उचलून आमदार करतात त्यांच्यासाठी हा नवा खेळ नाही। पण साहेब मला तुम्हाला सांगायचं, मी शेतकरी पुत्री आहे म्हणून या वेळेस औंदाच्या इलेक्शनला नाठा बैलांना बाजार जरूर दाखवा, हे मी विनंती करते। जास्त मी बोलत नाही, ताकदीनं आम्ही तुमच्या सोबत राहू। अरे नको खासदार की, नको आमदार की, लढणाऱ्यांच्या इतिहासामध्ये तुमचं माझं नाव असेल की यांना आमदार की नको होती, खासदार की नको होती, निष्ठेसाठी, तत्वासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हिरकणी आणि मावळा लढला। जाताना एवढंच म्हणेन, रफ्तार के लिए इजाजत की जरूरत नहीं है, रफ्तार के लिए इजाजत की जरूरत नहीं है और रोक सके शेर को मोदी शाह में ताकत नहीं है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय अहिल्या।